सांगली जिल्ह्यातील मिरजेमधील त्या जागेचं वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्यांना कब्जाधारकांनी पळवून लावले. सांगली जिल्ह्यातील मिरजेमधील वादग्रस्त जागेवरील हॉटेल आणि दुकानांचं वीज कनेक्शन तोडण्यासाठी आज वीज कर्मचारी आले होते, मात्र संतप्त कब्जाधारकांनी वीज कर्मचाऱ्यांना पळवून लावले. सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी रातोरात या ठिकाणची हॉटेल आणि दुकाने पाडली होती. त्यानंतर मिरजेच्या तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. कब्जेधारकांच्या या ठिकाणी कब्जा असल्याचा निर्णय देण्यात आला आणि पडळकर यांना योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचा सूचना देण्यात आला. त्यानंतर कब्जेदार धारकांनी पुन्हा एकदा या ठिकाणचा कब्जा घेतला, तर दुसरीकडे ब्रह्मानंद पडळकर यांनी या ठिकाणी आपल्या नावाचा फलक सुद्धा लावला. मात्र आज अचानक वीज कर्मचारी कब्जेधारकांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी या ठिकाणी आले. संतप्त कब्जेधारकांनी वीज कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पळवून लावले. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कर्मचारी आल्यामुळे येथील कब्जेदार संतप्त झाले होते. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. शाहिद अहमद हायशनगरच्या ते हॉटेल हयातचा मालक परवा दिवशी जी पाडापाडी 7 जानेवारीला पडळकरांनी केली होती त्याला अनुसरून माननीय तहसीलदार साहेबांनी यांनी आम्ही भाडेकरून कुळ आहोत, आमचा कब्जा आहे म्हणून असं त्यांची पडताळणी करून जे न्याय केला होता त्या न्यायाला आम्ही त्यांचं मान्य करतो. व आज MECB त्यावेळेला जे MECBची मीटर वगैरे जे खराब झाली होती, पाडली होती, वायर तुटली होती, त्या वायर तुटली होती त्यांना आम्ही MECBना रिटर्न अर्ज केला. अर्ज केल्यानंतर MECBनी त्याची कागदांची पडताळणी करून आम्हाला आमच्या साईडनं अभिप्राय दिला होता. उकाल येऊन लाईट जोडून गेली होती. खरं पण आज रविवारी कुणाच्या तरी सांगण्यावरून MECBची लोक पुन्हा आली आणि लाईट कनेक्शन कट करत होते. काय खरं पण सुट्टी संडे असून ते लोक येऊन कट करतात म्हणजे त्या लोकांच्यावर किती प्रेशर असेल आणि ना नोटीस आहे ना काय आहे. खरं पण आम्ही जे MECBला जे अर्ज दिलता ती रिक्षा दिलता त्यांनी रिक्षा अभिप्राय दिला आहे की तुम्ही पुन्हा ते लाईट कनेक्शन चालू करू शकता. खरं पण कोणाच्या तर सांगण्यावरून आज येऊन आणि आज इथं दंगा होण्याची किंवा वादग्रस्त वातावरण निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. खरं पण या लोकांनी सगळ्यांनी मालक जे असतील ते झोपडपट्टीमधले रहिवासी असतील हे सगळ्यांनी मिळून त्यांचा हे जे कट कारस्थानं आहे ते हाणून पाडलेलं आहे. काय त्यामुळं मी या लोकांचा आभारी आहे आणि मीडियांचा पण आभारी आहे की आमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही लोकांच्यापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.